फुडले विधानसभा वेंचणुकेंत गोवा सुरक्षा मंच 36 मतदारसंघांनी उमेदवार घालता. गोवा सुरक्षा मंचान फोंड्या कार्यकर्त्या मेळाव्यात घोषणा केली. गोंयकारांनी विश्वास दवरपा सारखे खंय आता दोनूच पक्ष, गोवा सुरक्षा मंच आनी शिवसेना. मोगो बरोबर परत युती करचे ना म्हूण सुभाष वेलिंगकार स्पश्ट उलयलो. आज मेळावो जो दवरलो वो मेळावो प्रमुख कार्यकर्ते जे आसा प्रत्येक मतदारसंघातले अशे जवळजवळ 26 मतदारसंघातले प्रमुख कार्यकर्त्यांचो मेळावो, ताजेर फुडली दिशा जी आसा गोवा सुरक्षा मंचाची ही ठरपाची आसा. आनी त्यामुळे जालां कितें की एक पार्श्वभूमी आसा ताका की गोवा सुरक्षा मंचाक बरे दीस येतले अशें सगळ्या कार्यकर्त्यांक दिसता. शिवसेना आनी गोवा सुरक्षा मंच गोंयच्या दृश्टींतल्यान की जे आज भाशेच्या फाटल्यान ठामपणे उबे आसात आनी सत्ता मेळ्ळी खंयच्या हातूंतल्यान भाग मेळ्ळो जाल्यार तडजोड करचे ना ह्या दोन प्रस्नांचेर अशा प्रकारचे आसा. आनी त्यामुळे फुडली वाटचाल जी आसा ती म्हाका अशें दिसता तांच्या कार्यकर्त्या कडेन उलयल्या नंतर की जवळजवळ 35 मतदारसंघांनी किंवा 36 मतदारसंघांनी स्वतंत्ररित्या म्हणजे भारतीय भाशांक प्रोत्साहन देणारे एक किंवा दोन पक्ष जशे जाता तशें अशें उबे रावतले आनी ही निवडणूक जी आसा ती लढयतले. निवडणूक आमकां अशें दिसता अंदाज असो आसा की लोकसभा इलेक्शन जेन्ना येतले ताज्या पयली राष्ट्रपती राजवट लागतली. कित्याक आतां निर्णायकी अवस्थेन गोवा आसा, गोंयाक चीफ मिनिस्टर ना, तीन चीफ मिनिस्टर घटनेन केन्ना दिवं ना आनी त्यामुळे आतां जें आसा प्रत्येक मनशाचे फुडलो मुख्यमंत्री कोण हाज्या खातीर आतां रेस सुरू जाल्या. भारतीय जनता पार्टीनूच तीन ग्रुप्स उबे आसा, बाकीचे इच्छूक आसा हें बांदून सगळें आनी त्यामुळे दुसरी लिडरशीप तयार केल्ली ना. असलें खुंटें राजकारण जें आसा हें चलना. गोंयाक आतां शुद्ध राजकारण तत्वाचेर उबो रावल्लो राजकीय पक्ष आनी सत्याची कास धरणारे लोक अशें दिवचे पडटले अशें म्हाका दिसता. तो विचार गोवा सुरक्षा मंचान केल्लो आसा. सरकारान ल्हान व्यापारी आनी प्रोफेशनलाक फायर एक्स्टिंग्युशन सक्तीचे केल्यात तातूंत काँग्रेसी स्कॅमाचो वास येता. जिल्लोधिकाऱ्यांनी गृह खात्यान हे विशीं खंय अधिसुचोवणी काडल्या. सरकारान अधिसुचोवणेंतल्यान ल्हान व्यापाऱ्यांक केल्ली सक्ती काडची म्हूण काँग्रेसीची मागणी. काँग्रेसीन आनीक 4 नवे म्हणयारे नेमले. जवळ जवळ 2,500 सुमार एक फायर एक्स्टिंग्युशन जे आसा बसोवपाक जर खर्च येता आनी 50 स्क्वेअर मिटराचे भितर 50 स्क्वेअर मिटर जे आसा हेजे भितर हे बसोवपाचे आम्ही कंपल्सरी केला. सो जवळ जवळ धाकली जी शॉपकीपर्स आसा हांकां हे बसोवपाक लावप आय थिंक एक प्रश्न निर्माण जाता. प्रश्न निर्माण जाता की बाबा हे इनडायरेक्टली 5 लाख फायर एक्स्टिंग्युशन म्हणल्यार 2,000 रेटान तुम्ही पळोवपाक गेले आयज पयशे कितले जाले. ही स्कॅम जो आसा जसो नंबर प्लेट स्कॅम जाल्लो गोंयान सेम तरांचो स्कॅम जो आसा भारतीय जनता पार्टीन करपाचो प्रयत्न जालो केल्लो कडेन आसा. एक म्हयन्या पयली कलेक्टर जे आसा जनवरीन नोटिफिकेशन इशू करता आनी इमिजिएटली आफ्टर 4 मंथ आख्खी स्टेटीक जे होम डिपार्टमेंट जे नोटिफिकेशन इशू करता. हेजे प्रश्न निर्माण जाता की दोन नोटिफिकेशन एक कलेक्टर जो आसा हो 4 महिने पयलीं करता आनी ऑटोमेटिकली 4 महिने मागीर करता. सो प्रश्न निर्माण जाता आनी ताका लागून आमी डिमांड करता इमिजिएटली जो आसा स्मॉल ट्रेडर्स जे आसा आनी आमचे जे प्रोफेशनल आसा हेंचेर जे विड्रॉ करचो म्हणून आनी बाकीचे जे आसा इन्स्टिट्युशन जे आसा हॉटेल्स आसा गव्हर्नमेंट जितली बिल्डींगे आसा थंय तुमी हे सगळे जे आसा कितें कंपल्सरी करपाचे आसा ते करचे आमचे हेजेर कांय ऑब्जेक्शन ना. काँग्रेसीन आमदार दयानंद सोपटे, टोनी फर्नांडीस तशेंच संकल्प आमोणकार आनी दोतर दिनेश जल्मीक नवे म्हणयारे म्हूण नेमल्यात. काँग्रेस पक्ष आनी 4 न्यू स्पोक्स पर्सन जे आसा आयज अनाउंस करता. गोंयचे आमदार बाब दयानंद सोपटे हांकां आमी स्पोक्स पर्सन म्हणून आयज घोशीत करता. तशेंच आमचे सांताक्रूजचे आमदार टोनी हांकांय स्पोक्स पर्सन म्हणून जाहीर करता. तशेंच आमचे युवा नेते आनी एक्स यूथ काँग्रेस प्रेसिडेंट बाब संकल्प आमोणकर आनी डॉक्टर दिनेश जल्मी पिरोल हांकां आयज स्पोक पर्सन म्हणून पार्टी आमची हांकां अपॉयंट करता. बाब दयानंद पागी दया पागी हांकां यूथ काँग्रेस
मेंबरशीप ड्राइव हमको इन्चार्ज म्हणून आज घोषित करता। बाब जनादर भंडारी हांकां एनएसवायचो इन्चार्ज म्हणून घोषित करता। प्रुडंटा खातीर व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस। घेऊया एक कमर्शियल ब्रेक।